जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज हे एवढं आहे, दसऱ्याला किती असेल, किती पटीत असेल, आणि दसरा आपला परंपरेप्रमाणे शिवतीर्थावरतीच होणार, शिवतीर्थावरतीच घेणार, व्यासपीठावरती आल्यानंतर मी एक दोन गोष्टी बघितल्या. एक तर पहिली, एक रिकामी खुर्ची पाहिली. संजय राऊत, एक खुलासा करून टाकतो, कारण नाहीतर उद्या चौकट यायची की संजय राऊत मिंधे गटामध्ये गेले. नाही, मिंधे सगळे तिकडे गेलेले आहेत, पण संजय राऊत मोडेन पण वाकणार नाही या निश्चयाने लढतोय. आणि सोबत आहे, लढाईमध्ये सोबत आहे, तलवार हातात घेऊन आघाडीवरती आहे. आणि दुसऱ्या व्यासपीठावरती आल्यानंतर बघितलं, बाबा आमचे वडील आहेत ना जागेवर. कारण मुलं पळवणारी टोळी ऐकले, पण बाप पळवणारी औलाद सध्या महाराष्ट्रामध्ये फिरते. मला आश्चर्य वाटतं की एवढे वर्ष तुम्ही आम्ही सगळ्यांनीच यांना सत्तेचं दूध पाजलं, मान मरातप दिला, आणि आता तोंडाची गटार उघडलेली यांची. जाऊ रे, त्यांच्याबद्दल मी काही बोलण्याची गरज नाही, तुम्ही सगळेजण त्याला उत्तर देत आहात. पण विशेष म्हणजे मुंबईवरती आता गिधाडं फिरायला लागलेली आहेत. लचके तोडणारी औलाद गिधाडांची ही फिरायला लागलेली आहे. मुंबई बळकवायची आहे, मुंबई गिळायची आहे. गिळायला देणार तुम्ही? लचका तोडायला देणार तुम्ही? आणि आजचं काही नवीन नाही आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत वाचत मोठे झालेले शिवसैनिक आहोत. आणि त्याही वेळेला स्वराज्य स्थापन करताना आणि स्वराज्य स्थापन केल्यानंतर अनेक आदिलशाह, निजामशाह, हा शाह, तो शाह हे होते की नाही मला माहिती नाही, पण स्वराज्यावरती चालून आले होते. मध्ये येऊन गेले त्या कुळातले आत्ताचे शहा, अमित शहा, देशाचे गृहमंत्री, आणि मुंबईत येऊन काय बोलून गेले की शिवसेनेला जमीन दाखवा. त्यांना माहिती नाही इकडे जमिनीतनं हे नुसती गवताची पाती नाही आहेत, तर तलवारीची पाती आहेत. आणि तुम्ही जमीन दाखवण्याचा प्रयत्न कराच. तुम्हाला आम्ही आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही, आज सांगतोय, ठणकावून सांगतोय. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की वृत्तीमध्ये फरक कसा असतो. एक तर मी गिधाड हा शब्द वापरला तो मुद्दामून वापरला, कारण आज निवडणूक आल्यानंतर तुम्हाला मुंबई दिसते, मुंबई जेव्हा संकटात असते तेव्हा ही गिधाड कुठे असतात. आणि मुंबई ही केवळ तुमच्यासाठी विकण्याची स्क्वेअर फुटातली जमीन असेल, पण माझ्यासाठी मातृभूमी, आमच्या सगळ्यांसाठी मातृभूमी आहे. आणि 105 वीरांनी बलिदान देऊन मिळवलेली ही मुंबई आहे, ही आमची मातृभूमी आहे. तुमचं बरं आहे हो, रिअल इस्टेट म्हणून विकायला जमीन पाहिजे, ही नुसती जमीन नाही आहे, ही आमची मातृभूमी आहे. आणि येताना मी बघत होतो एअरपोर्टवरती गेल्या, मला वाटतं एक मेल आपण केला ना शिवछत्रपतींच्या पुतळ्याचा, शिवजयंतीच्या वेळेला, एक मे. या बाजूने बघताना आपण बघतो शिवाजी महाराज आणि त्यांच्या पाठीकडे गड किल्ल्यांची ती भिंत आहे, पण पलीकडून येताना किती जणांनी तुम्ही बघितलं असेल कल्पना नाही, पण आपण मुंबादेवीचा एक मोठा चेहरा लावलेला आहे. मुंबादेवी, मुंबा आई, ही आमची मुंबा आई आहे.
आणि जो आमच्या आईवरती वार करायला येईल त्याचा राजकारणामध्ये कोथळा बाहेर काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ठीक आहे, दुर्दैवाने आईला गिळणारी औलाद सुद्धा आहे, आईला गिळायला निघालेली औलाद काय माणसं आहेत का काय जनावर आहेत. ज्या शिवसेनेने आजपर्यंत तुम्हाला मोठं केलं, ज्या शिवसेनेने आजपर्यंत तुमचा मान मराठा सगळी पदं दिली, मी येताना बघत होतो रस्त्यावरती पाट्यात किती अंतर किती आहे, सुरत 232 किलोमीटर, म्हटलं बापरे किती लांब जावं लागलं यांना ढोकळा खायला. का आमचा वडापावचा मिरचीचा ठेचा किंवा मिरचीचा ठसका ठेचा तुम्हाला काही जास्त वाटला का, आग झाली तुमची की ढोकळा खायला गेला. जाऊ दे, मला जास्त त्याच्याबद्दल बोलायचं नाही कारण पुन्हा दसरा येतोच आहे, तेव्हा जे काय काढायची लागतं ती मी काढणारच आहे. पण मी आज मुंबईवरती बोलणार आहे, आज मुद्दामून मुंबईवरती बोलणार आहे. मुळामध्ये मुंबई तुम्हाला गिळताना तुमचा आणि मुंबईचा संबंध काय, कमळाबाईचा आणि मुंबईचा संबंध काय, मी कमळाबाई आज पहिल्यांदा बोललो. का बोललो माहिती आहे तुम्हाला, कारण त्यानं मला जाणीव करून द्यायचे कमळाबाईला की ही शिवसेना म्हणजे बाळासाहेबांची नाही आहे, कमळाबाई शब्द माझा नाही, कमळाबाई शब्द हा बाळासाहेबांनी दिलेला आहे आणि ही तीच शिवसेना आहे. बघा कसं भरलेली आहे इकडे, हे बघितल्यानंतर पुन्हा मुंबईवरती हक्क सांगण्याच्या भानगडीत पडू नका, तसं धाडस करू नका. पण अगदी वंशवादावरनं आमच्यावरती टीका होते, घराण्यावरती टीका होते, घरावरती टीका होते, कुटुंबियांवरती टीका होते. वंशवाद वंशवाद कसला वंशवाद, मला अभिमान आहे माझ्या घराण्याचा. ज्या मुंबईवरती तुमची वाकडी नजर पडलेली आहे तेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होती, त्या लढाईमध्ये जनसंघ तर नव्हताच. हा होता, तो कसा होता, जेव्हा संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली होती माझे आजोबा त्यातले एक अग्रणी शिलेदार होते, शेलार मामा म्हणायचे, म्हणजे हे आत्ताचे शेलार मामा नाही, तेव्हाचे शेलार मामा. पहिले जे 5 अग्रणी नेते होते त्याच्यामध्ये माझे आजोबा होते आणि संपूर्ण रण पेटलेलं होतं. मेलो तरी 72 पण मुंबई महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असं रण पेटलं असताना निवडणुका आल्या आणि जनसंघ हा पहिला पक्ष होता की ज्याने ती समिती फोडली आणि जागा वाटपाचं भांडण करून समिती फोडून मराठी माणसाची एकजूट फोडून तो बाहेर पडलेला, हे त्यांची औलाद. हे मी तुम्हाला मुद्दामून सांगतोय कारण हा इतिहास या घडामोडी तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. जनसंघ त्यातून बाहेर पडलेला आणि मग त्याच्यानंतर दुर्दैवाने आपण त्यांच्यासोबत युती केली. मी मागे इथेच बोललो होतो, पुन्हा बोलतो, जे आज सगळ्यांना पटलं असेल की 25 वर्ष आमच्या राजकीय आयुष्यातली ही युतीमध्ये सडली कुजली, हे आज पुन्हा बोलतोय मी आणि तुम्हाला पटते की नाही पटतं मला सांगा. ही सगळी नालायक माणसं आपण जोपासली, आपण महापौर पद आपलं म्हटल्यानंतर लगेच उपमहापौर यांचं काही विनासायास, म्हणजे मेहनत तुम्ही घ्यायची शिवसैनिकांनी घ्यायची आणि डोक्यावरती बसणार राष्ट्रीय पक्ष, महापौर शिवसेनेचा, उपमहापौर भाजपचा, स्टँडिंग आम्हाला ही तुम्हाला, ती तुम्हाला ही आम्हाला, काय कर्तृत्व काय होतं तुमचं, काही नाही. करता 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 वरती पोचलात काय आणि पोचल्यानंतर आम्हाला लाथा मारायला लागलात काय. वंशवाद वंशवाद म्हणजे काय, माझा मी म्हटलं ना मला अभिमान आहे, माझे आजोबा त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत एक अग्रणी नेते होते आणि माझे वडील आणि माझे काकासुद्धा त्यांच्या सोबतीला मराठी माणसासाठी आणि मुंबईसाठी लढत होते, ही आमची परंपरा आहे. आज मी तुमच्यासमोर आहे, आदित्य आहे आणि वंशवादावरून टीका जर करणारच असाल तर पहिला तुमचा वंश कोणता त्याच्यावरूनच वाद आहे, कारण एवढे उपरे घेतलेत, एवढे उपरे बाहेरचे नेते घेतलेले आहेत की ते घेतल्यानंतर आता तुमचा 52 कुळे का 152 कुळे हेच कळत नाही आहे.
कशाला नको तिकडे बोलताय? माझं म्हणणं काय, मुद्द्याचं बोला, कामाचं बोला, बाष्पेळ बडबड कशाला करताय? काल परवाकडे 70 वर्षानंतर आपल्या देशामध्ये चित्ता आणला, काय जाहिराती झाल्या होत्या, चित्त्याची डरकाळी, दार उघडल्यानंतर चित्ता करतो मी आहो, कारण चित्ता कधी डरकाळी नाही फोडत. पण चित्ता आणल्यानंतर एक माझी चूक काय झाली की पेंग्विन आपण आणले, अभिमानाने सांगतो आम्ही पेंग्विन आणले, पण मला नाट्य जमत नाही. खरं फोटोग्राफी माझा विषय, मी फोटोच नाही काढले अजून पेंग्विनचे. पण चित्ता सोडलात काय, चांगली गोष्ट आहे, मी त्याच्यावरती टीका नाही करत, हे प्रत्येकाने केलंच पाहिजे. काय करायचं माझ्या देशातल्या लोकांसाठी, मी नवीन काय करू शकतोय? इतर देशामध्ये आणि इतर सगळीकडे बाहेरून प्राणी सुद्धा आणतात, पक्षी सुद्धा आणतात, आणले आम्ही पेंग्विन. आणखीन सांगतो, जे सरकार असताना आपण निर्णय घेतले होते त्याला तर यांनी तर स्थगिती दिलेली आहे. वरळी आरे डेअरीच्या इकडे जागतिक दर्जाचं मत्स्यालय हे झालंच पाहिजे, त्याच्यासाठी मी त्याला संमती दिलेली आहे. पण हे जर का मध्ये आणले आणि पुन्हा तिकडे जर का इमारती उभ्या केल्या तर काय सांगणार त्याच्यामध्ये? कारण मुंबई केवळ जमीन आहे त्यांच्यासाठी. वरळी डेअरीच्या इकडे मत्स्यालय झालं पाहिजे. धारावीमध्ये जे आर्थिक केंद्र गुजरातला पळवलेलं आहे, धारावीमध्ये आर्थिक केंद्र झालं पाहिजे. तिथल्या लोकांना जागा देऊन, घरं देऊन आणखीन काही घरं बांधा, जी माझी योजना होती आणि आहे. जर मुंबई जर नाही आहेच, संपूर्ण देशाचं आर्थिक केंद्र आहे आणि आर्थिक केंद्र असलेल्या शहरातून तुम्ही आर्थिक केंद्र तुमच्या राज्यात पळवतात. धारावीमध्ये घरं मिळालीच पाहिजेत आणि तिकडे सुद्धा घरं मिळाल्यानंतर घरातली चूल पेटण्यासाठी एक देशातलं सर्वोत्तम आर्थिक केंद्र हे झालंच पाहिजे. हा शिवसेनेचा आग्रह आणि आम्ही ते करून दाखवणारच, नाहीतर नोकऱ्या चालल्यात. आज वेदांत गेला, वेदांत गेल्यानंतर त्याच्याबद्दल धादांत खोटं बोलतात, लाज वाटली पाहिजे. कोणाची बाजू घेऊन तुम्ही कोणाशी भांडतात? आमच्यामुळे गेला का तुमच्यामुळे गेला? पण गेला ना, का नाही आणत? चला आम्ही तुमच्या सोबत राहतो, विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष आम्ही एकत्र येतो आणि गेलेला वेदांत परत आणू, चला मी तुमच्या सोबत येतो. एक 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 येणारे उद्योग हे निघून जात आहेत आणि मिंदे गट नुसता शेळ्या शेपट्यासारखा शेपट्या घालून नुसतं होय महाराजा करत गप्प बसलेला आहे. आज सुद्धा दिल्लीत गेलेत, म्हणे दिल्लीत मुजरे आणि गल्लीत गोंधळ. मुजरे मारायला जातात दिल्लीमध्ये, किती वेळा झुकले असतील. पण महाराष्ट्राची बाजू घेऊन दिल्लीमध्ये ठणकावून का नाही सांगत की हा महाराष्ट्रात येणारा प्रकल्प गेलाच कसा? सांगा ना, हिंमत असेल तर पंतप्रधानांना सांगा. आणि आज मी आणखी बातमी ऐकली, त्या वेदांत म्हणजे सेमी कंडक्टर, त्या प्रकल्पाला केंद्र आणखीन सवलती देतंय. म्हणजे तुमचं आधीच ठरलं होतं की महाराष्ट्रातून हा प्रकल्प गुजरातला न्यायचा आणि गुजरातमध्ये गेल्यानंतर केंद्राकडनं भरघोस सवलती द्यायच्या. मग महाराष्ट्रात असताना किंवा महाराष्ट्रात येताना का सवलती दिल्या नाही? हा विषय नुसता वरवरचा किंवा महापालिका जिंकण्याचा नाहीये. का मुंबईकर शिवसेनेवरती का विश्वास टाकतात याच्यावरती कधी कोण विचार करणार आहे? शिवसेना गेली 20-25 वर्ष, मुंबईकर आपलं आयुष्य हे शिवसेनेच्या हाती सोपवतायत. कारण शिवसेना म्हणजे एक विश्वास आहे, शिवसेना म्हणजे एक आधार आहे आणि शिवसेना म्हटल्यानंतर विकास आहे. आजपर्यंत मला सांगा ना, जेवढ्या जेवढ्या वेळेला आपत्ती आल्या मग त्या नैसर्गिक असो किंवा तो कसाबचा हल्ला असो, पहिले धावत कोण गेलेलं आहे? भाजपला गेलंय. प्रत्येक वेळेला धावून जातो तो शिवसैनिक असतो प्रत्येक. म्हणजे मी मागे सुद्धा सांगितलेलं, कराची तिकडे आले असेल तो विजय गुरव ना, तो लेप्टोस्पायरस झालेला विजय गुरव असेल इकडे कराची. 25-26 जुलैला जो पाऊस झाला होता आणि त्याच्यानंतर 2 दिवसामध्ये हे सगळे शिवसैनिक त्याही वेळेला पुरामध्ये उतरले होते आणि त्याच्यानंतर संपूर्ण मुंबईमध्ये जे मेडिकल कॅम्प्स घेतले त्याच्यामुळे पुढे येणारं साथीचं संकट हे टळलं. हे टळलं हे शिवसैनिकांमुळे टळलेलं आहे. आणि मी हॉस्पिटलला भेट देत असताना एका हॉस्पिटलमध्ये मी बघितलं की एक तरुण पोरगा, त्याच्या तोंडावरती तो व्हेंटिलेटर होता, चेहरा दिसत नव्हता. आणि मला डॉक्टर बाजूला उभं राहून सांगत होते की उद्धवजी हा
बस एक दोन दिवसाचा सोपती आहे म्हणे. मी त्यांना म्हटलं थांबा इकडे बोलू नका, बाहेर गेलो. म्हटलं काय झालं आहे, ते बोलले ह्याला लेप्टो झालेलं आहे आणि केस एकदम वाईट झालेली आहे. मी गेलो त्याच्याजवळ, त्याला मी म्हटलं काय नाही, डॉक्टर म्हणतात तू दोन दिवसात बरा होशील. आणि मी घरी गेलो. मी तेव्हा अनिल परब होते, डॉक्टर होते. डॉक्टरना म्हटलं की डॉक्टर याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करूया का, लीलावतीत न्यायचं का, हिंदुजात न्यायचं का. डॉक्टर बोलले साहेब आत्ता हलवण्यासारखी परिस्थिती नाही आहे, आपण एक दोन दिवसांत बघूया. पण दुर्दैवाने ही केस गेलेली आहे, काय करू काय शकतो. आणि मग त्याच्यानंतर दोन दिवसांनी अनिल परब आमचा फोन आला. मला म्हणाले साहेब चमत्कार झाला. म्हटलं काय झालं, नाही म्हणे तो जो सिरियस पोरगा होता तो वाचला म्हणे. आणि त्याला आता डॉक्टरने सांगले की आता पुढच्या ट्रीटमेंटसाठी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेलं तर हा नक्की जगेल. आणि त्याच्यानंतर मी कामाला सुरुवात केली. एकदा शिवालयात बसलो असताना एक तरुण जोडपाणी दोन मुली ह्या समोर आल्या माझ्या. मला म्हणाले उद्धवजी मला ओळखलं का. म्हटलं नाही दादा मी तुला नाही ओळखलं. मग त्यांनी नाव सांगितलं आणि म्हणाले की तुम्ही मी सिरियस असताना भेटायला आला होतात, डॉक्टर बोलले होते हा गेल्याच जमा आहे, तुम्ही म्हणाल हा नक्की वाचणार, तोच मी विजय गुरव आज तुमच्या भेटीला आलेलो आहे. त्याच्यानंतर तो एक वळुंज वांद्रम वळुंज काही वर्षांपूर्वी तिकडे मी त्याच्या घरी गेलो होतो, समुद्राच्या इकडे वांद्राच्या म्हणजे लँडसेंड वगैरे त्याच्या पलीकडे. काय झालं, तो ऑफिसमधनं घरी येत होता का ऑफिसमध्ये चालला होता, समुद्राला उधाण आलं होतं आणि त्यांनी बघितलं की दोन तीन मुली त्याच्यात बुडतायत. विचार नाही केला की हिंदू आहे का मुसलमान आहे, मराठी का मराठी आहे. उडी टाकली, दोन जणींना वाचवलं, तिसरीला वाचवताना तिनेच त्याला जे घट्ट पकडलं त्या लाटेमध्ये दोघंही गेले, दोघांचाही मृत्यू झाला. त्याच्या घरी गेल्यानंतर पुन्हा तीच परिस्थिती. तरुण तो तरुण होता म्हटल्यानंतर पत्नी तरुण आणि मुली लहान, कोण आधार देणार. शिवसेनेने त्या बहिणीला नोकरी दिली आणि कुटुंबाला एक आधार दिला. या नैसर्गिक आपत्तीतल्या गोष्टी आहेत. आणि मुद्दामून मी इकडे एक पत्र घेऊन आलेलं आहे. हे पत्र एनएसजी कमांडोज त्याच्याखाली सही आहे गौतम गुहा, लेफ्टनंट कर्नल स्क्वाडन कमांडर. हे पत्र दिलेले आपल्या शिवसैनिकाला विजय सुर्वे, त्यांचं नाव विजय सुर्वे आले असतील इकडे. हे कधीचं पत्र आहे, कसाबनी ज्या वेळेला हल्ला केला होता संपूर्ण मुंबईने देश थरारला होता, काय आज चाललंय कोणाला कळत नव्हतं. ब्लॅक कॅट कमांडो झालेले, एनएसजी कमांडो झालेले आणि ते नरीमन भवन बरोबर ना ओबेरॉयच्या पलीकडचं, तिथेही धुमश्चक्री चालू असताना या आपल्या तिथल्या शाखेच्या शिवसैनिकांनी जे कमांडोज लढत होते अतिरेक्यांशी त्यांना बाहेर राहून चहा पाणी नाश्ता जेवण जे जे काय त्यांच्यासाठी शिवसैनिक म्हणून करता येणं शक्य होतं ते केलं. आणि एवढंच नाही आहे, ते मदत करत असताना हरीश गोयल नावाचा एक शिवसैनिक अतिरेक्याच्या गोळीला बळीसुरा पडला. चार शिवसैनिक गोळीबारामध्ये जखमी झाले पण मागे हटले नाही. नुसतं त्यावेळेला तिकडे ओबेरायच्या समोर येऊन भाईवर बहिणो करून गेलेले नव्हते शिवसैनिक, अतिरेक्यांबरोबर ते आपल्या या एनएसजीच्या सैनिकांसोबत लढत होते. हे ह्याला म्हणतात सैनिक, आहोत आम्ही नागरिक आहोत. पण जेव्हा माझा सैनिक अतिरेक्याशी लढत असतो तेव्हा जीवाची बाजी लावून तो लढताना जर जीवाची बाजी मी नाही लावली तर नुसतं भारत माता की जय बोलण्याचा अधिकार मला नाही आहे. अनेक जण कोविडमध्ये मृत्युमुखी पडले, हेच ते ठिकाण आहे इकडे कोविड केअर सेंटर आपण उभं केलं होतं, हेच ठिकाण आहे अनेकांचे प्राण आपण इकडे वाचवले होते. मला सांगा एक तरी भाजपवाला अशा कोणत्या तरी आपत्तीमध्ये जावा असं माझं मत नाही, पण पुढे तरी जातो का. मुंबई तुम्हाला कळली तरी आहे का काय जिंकायचं, म्हणजे नेमकं काय जिंकायचंय. जिंकायचं म्हणजे नुसती महापालिका नाही, जिंकण्यासाठी पहिलं मुंबईकरांची मनं जिंका जी शिवसेनेने जिंकलेली आहे. का शिवसैनिक आणि मुंबईकर यांचं नातं घट्ट का आहे, मग ते रक्तदान असेल, शाळेतली ॲडमिशन असेल, हॉस्पिटलची ॲडमिशन असेल, नोकरीचा विषय असेल,
आमच्या शाखा ह्या उघड्या असतात आणि त्या शाखेमध्ये दिवस रात्र मेहनत करणारे माझे जीवाला जीव देणारे सैनिक इकडे बसलेले आहेत. ह्या माता भगिनी बसल्यात आणि हे सैनिक आहेत, हे माझे गटप्रमुख आहेत, हे माझं वैभव आहे. माझं आव्हान आहे, कोणीही या देशामध्ये मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर सुद्धा एवढी शिवसैनिक म्हणून त्याची गर्दी, कार्यकर्त्यांची गर्दी करून दाखवली. आज माझ्या हातामध्ये काय आहे? अधिकार म्हणून काहीच नाहीये, पण दुसरं माझ्या हातामध्ये काय आहे? तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळालेली एक शक्ती आहे, ती शक्ती घेऊन मी पुढे चाललेलो आहे, लढायला चाललेलो आहे. यांना काय वाटतं म्हणे यांना बदल करायचा आहे. आता बदल कसला? बदल करायचा आहे. आमचं ठरलंय. काय ठरलंय? मुंबई पिळायची, मुंबई विकायची, मुंबई गुलाम करायची आणि दिल्लीश्वरांच्या चरणी वाहून टाकायची. ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची राजधानी आहे, झोपणार नाही, वाकणार नाही आणि आव्हानाला तोडून ठेवल्याशिवाय राहणार नाही. आज जी आम्ही कामं केलेली आहेत, किशोरीताईंनी आढावा घेतला असेल, ही सगळी इकडे बॅकग्राऊंड ठेवलेली आहे. जे बोलतो ते करतो आणि ते केले की नाही हे तुम्हाला घरोघरी जाऊन सांगायचंय. जी गेली महापालिका लढवत असताना आपण वचननामा दिला होता 500 फुटापर्यंतचा मालमत्ता कर रद्द केला की नाही केला? आधी महापालिकेत असताना आपण केला, पण मुख्यमंत्री मी असताना त्याच्यामधले बाकी सगळे कर हे माफ करून टाकले होते. 500 फुटापर्यंत मालमत्ता कर रद्द आहे. दिल्लीमध्ये चांगल्या शाळा होत आहेत, संपूर्ण देशभर झाल्या पाहिजेत, पण विशेषतः मुंबई महापालिकेच्या शाळा ह्या आधी कशा होत्या? आधी तुच्छतेने पाहिलं जायचं. मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकलंय म्हणजे याच्यात काय अर्थ नाही, ह्या शिकल्याच नाहीये जवळपास. पण आज अभिमानाने सांगेन की त्याच मुंबई महापालिकेच्या शाळांच्या बाहेर आपल्या पाल्याला ॲडमिशन मिळावी म्हणून रांग असते, हे शिवसेनेचं काम आहे. अरविंद केजरीवालांचं सुद्धा मी कौतुक करतो. माझं कोणाच्या बद्दल माझा द्वेष नाहीये, फक्त आपली पंचायत काय होते की आपण जे करतो त्याची जाहिरात नाही करत. व्हर्च्युअल क्लासरूम ही संकल्पना शिवसेनेने 15 वर्षापूर्वी मुंबईत सुरू केली, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अमिताभ बच्चन आले होते, त्याच्या आधी रघुनाथ मशेलकर आले होते, माधुरी दीक्षित पण होत्या. पण ही संकल्पना पहिली मुंबईमध्ये सुरू केली की एका वर्गातून म्हणजे एका स्टुडिओमधून तमाम त्या शाळेतल्या मुलांना, 10वीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना हे चांगल्यात चांगला शिक्षक असेल तो शिकवणार आणि ते बोलू शकतात दोन्ही बाजूनी, हे शिवसेनेने केलं. आता सुद्धा डबल डेकर बसेस ज्या बंद झाल्या होत्या त्या इलेक्ट्रॉनिक बसेस म्हणजे इलेक्ट्रिक बसेस, म्हणजे पर्यावरण शुद्ध, पर्यावरण प्रदूषण मुक्त या बसेस आपण आणल्या. कितीतरी गोष्टी केल्या आपण. आणि माझं तर आव्हान आहे, पुन्हा एकदा आव्हान देतो की संपूर्ण देशात जेवढं आरोग्याविषयक ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो हे महाराष्ट्राने वाढवलं, इतर देशात कोणी आणि आपल्या देशात कोणी वाढून दाखवलं हे माझं आव्हान आहे. चीनने 1-15 दिवसात एक कोविड केअर सेंटर उभं केलं, आपण सुद्धा 15-17 दिवसामध्ये बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिलं कोविड केअर सेंटर उभं केलं, फील्ड हॉस्पिटल, त्याच्यानंतर इकडे उभं केलं. अनेक असे म्हणजे ती साथ येण्याच्या आधी संपूर्ण राज्यामध्ये आपल्या साधारणतः 7.5 ते 8 हजार रुग्णशय्या होत्या, त्या पहिल्या लाटेत आपण 3.5 लाखाच्या वरती नेल्या. आणि आता केंद्र सरकारचा जो अहवाल आलेला केंद्रीय समितीचा की दुसऱ्या बळीतील करोना लाटेतील बळींना केंद्राची अनास्था ही जबाबदार आहे. मग इकडे जे कमलाबाई बोंबलते की शिवसेनेने भ्रष्टाचार केला, काय करोनामध्ये प्राण वाचवले हा भ्रष्टाचार असेल तर आम्ही तो पुन्हा केल्याशिवाय राहणार नाही. आणि आता जी काही जाहिराती लागलेल्या आहेत, पूर्ण गणपती गेले, नवरात्रीचे दिवस आले, पितृपक्ष, मी मागे बोललो आहे पितृपक्ष म्हणजे माझा पक्ष कारण माझ्या पित्याने स्थापन केलेला पक्ष आहे, तरी होल्डिंग आहेत. आपले सरकार आले, हिंदू सणांवरचे विघ्न टळले, हा काय प्रकार आहे? तुम्ही शपथ घेताना घटनेवरती हात ठेवून घेताना शपथ, आणि तुमचं सरकार येण्याच्या आधी पंढरीची वारी ही कोणत्या सरकारने परवानगी दिली होती? पंढरीच्या वारीला कोणी परवानगी दिली होती?
तोपर्यंत जवळपास सगळं आपण उघडं करून टाकलं होतं. पण जेव्हा तुम्ही ठणाणा करत होता की सर्व मंदिरं उघडा, मशिदी उघडा, ते तुमचे पोशारी. मला पत्र लिहिलं होतं की तुम्हाला असे काही ईश्वरी संकेत मिळतात का? सगळे प्रार्थनास्थळ उघडून टाका. पण त्यावेळेला आपण प्रार्थनास्थळं नव्हती उघडली, हॉस्पिटल्स उघडत होतो, एक 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 करत आरोग्य सुविधा वाढवत होतो ज्याची गरज होती. आणि मी स्वतः तेव्हा बोललो होतो, आज सुद्धा माझं तेच मत आहे की सगळ्या धर्माची प्रार्थनास्थळ बंद असताना देव गेला कुठे, तर देव आपल्यामध्ये डॉक्टरांच्या रूपाने होता. तेव्हा आपली सेवा करत आपले प्राण वाचत होता, त्याची मदत आम्ही करत होतो. मग मी मुंबईकरांना विचारतो, तुम्ही मुंबईकरांचे प्रतिनिधी आहात, जा विचारा घरोघरी जाऊ. हे जेव्हा मंदिरं उघडा म्हणून बोंबलत होते तेव्हा मी आरोग्य केंद्र उघडत होतो, लसीकरण केंद्र वाढवत होतो, टेस्ट सेंटर्स वाढवत होतो. हे मी केलं लोकांचे प्राण वाचवण्यासाठी केलं, हे मी पाप केलं असेल तर तुम्ही म्हणाल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. होय, मी केलं. पण ते जर नसतं केलं तर तुमचं सरकार आज जे वळवळते ते वळवळलं असतं. त्यावेळेला अनेकदा दिल्लीवरनं सुद्धा दबाव येत होते की हे अमुक करा, तमुक करा. नाही केलं आपण, अजिबात नाही. कारण मला माझ्या जनतेचे प्राण प्रिय होते. आणि त्यावेळेला कडूपणा घेऊन सुद्धा तो कडूपणा मी स्वीकारला. पण जे तुमच्या हिताचं होतं तेच मी तेव्हा निर्णय घेतले. आणि त्याप्रमाणेच उत्तर प्रदेशमध्ये जे घडलं, इतर ठिकाणी जे घडलं ते वाईट घडलं. इतर ठिकाणी असं घडायला नाही पाहिजे होतं, पण तसं महाराष्ट्रामध्ये आपण घडू दिलं नाही. मी नक्कीच त्याच्याबद्दल आपल्या तुम्हाला सगळ्यांना आणि प्रशासनाला धन्यवाद देईन. सुप्रीम कोर्टाने आपलं कौतुक केलेलं आहे, न्यूयॉर्क टाईम्समध्ये छापून आलेलं आहे, मुंबई मॉडेल. मुंबई सांभाळणं हे फार कठीण होतं. धारावीसारखी वस्ती, तिकडे कोविड घुसल्यानंतर काय घडू शकतं याची कल्पनासुद्धा करता येत नाही. अशा परिस्थितीत आपण मुंबई सांभाळलेली आहे, त्याचं कौतुक या कमळाबाईला नाही पण परदेशातल्या लोकांना आहे. पण यांचं काय झालेलं आहे सध्या, की दुसऱ्यांनी कोणी चांगलं काम केलं का भ्रष्टाचार म्हणून बोंबा मारायच्या. म्हणजे मी मागे बोललो होतं ते खरंच आहे की सकाळी उठल्यानंतर दात घासायला गेले आणि स्वतःचं तोंड बघितलं तरी बोलतील भ्रष्टाचार झाला. मग कशामध्ये ते माहिती नाही पण बोलायचं. मग आरशात भ्रष्टाचारमध्ये काय, ह्यांच्यामध्ये भ्रष्टाचार ते नाही माहिती, पण भ्रष्टाचार झाला बोंबलून टाकायचं, लोकांना बदनाम करून टाकायचं. भ्रष्टाचार आम्ही संपवणार, तोंड बघून या आधी पहिलं आरशामध्ये. ज्यांच्यावरती तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यांना तुम्ही पक्षामध्ये घेऊन त्यांना आता क्लीन चीट करत सुटलेला. ही अशी सगळी बरबटलेली लोकं, तुम्ही आरोप केलेले बरबटलेली लोकं बरोबर घेऊन तुम्ही भ्रष्टाचाराशी लढाई करणार? आजूबाजूला जे तुमच्या बसलेत त्यांना तुम्हीच तर भ्रष्टाचार म्हणून बदनाम करून टाकलेलं आहे. लगेच कोणाला तरी क्लीन चीट देऊन टाकायची. मला पंतप्रधानांचं सुद्धा आश्चर्य वाटतं, स्वतःच्याच पक्षाच्या माणसांनी ज्या महिला खासदारावरती आरोप केले, भ्रष्टाचारी म्हणून आरोप केले, तुम्हाला या 1.25 कोटी अब्ज काय असेल ती लोकसंख्या त्याच्यामध्ये हीच बहीण मिळाली. म्हणजे भ्रष्टाचारावरती आरोप केल्यानंतर एक तर तुम्ही तिला निदान खरं खोटं काहीतरी बघून घ्या. जे मी विधानसभेत बोललो होतो तेच पुन्हा बोलतोय, भाजपने काय माणसं धुवायची लॉन्ड्री काढलेली आहे काय? मनी लॉन्ड्रिंग हा एक विषय असतो, तुमच्याकडे काय ह्युमन लॉन्ड्री? आरोप करायचे, आला की धुवून स्वच्छ झालं, गोरा पान झाला एकदम. काय असं क्रीम वगैरे आहे की काय तुमच्याकडे, ब्युटी क्रीम? पण हे आता तुमचे सगळे धंदे आहेत, हे चाळे आहेत, हे लोकांसोबत दिसत आहेत. आहे आता उद्या परवाकडे सुप्रीम सर्वोच्च न्यायालयामध्ये याचा निकाल अपेक्षित आहे. हा निकाल केवळ तुमच्या माझ्या शिवसेनेच्या आयुष्याचा नाही आहे, भवितव्याचा नाही आहे, तर या देशामध्ये लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही हे ठरवणार हा निकाल असणार आहे. आणि मला खात्री आहे, मला आत्मविश्वास आहे, कारण आपल्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरती पट्टी असते असं म्हणतात. का? तर न्यायाचा तरजू हा सगळ्यांसाठी सारखा आहे, न्यायासमोर कोणी मोठं नाही आहे. आणि रामशास्त्री प्रभूने यांची परंपरा महाराष्ट्राला आहे, समोर
राघोबा दादा वगैरे असले तरी सुद्धा न्याय द्यायला कचरणारे असे न्यायमूर्ती तेव्हा नव्हते, तसेच न्यायमूर्ती आता सुद्धा आहेत हा मला विश्वास आहे. जे लोकशाहीचे चार स्तंभ आहेत त्यातला एक महत्त्वाचा स्तंभ हा न्यायदेवता आहे आणि कायद्यासमोर सगळे सारखे आहेत. आम्हाला कळू द्या नेमकं आमचं बरोबर आहे, नाहीतर लोकशाही म्हणायची तरी कशाला, मग मतं कशाला मागताय, निवडणुका कशाला घ्यायताय, वाटा खोके आणि करा सरकार, लिलाव करा की आम्ही एवढे खोके देऊ आम्ही एवढे खोके देऊ, आणि बनवा ना सरकार, कशाला लोकांना त्रास देत आहे, उन्हातानामध्ये माता भगिनींना रांगेत उभं करून मतदान करायला लावताय. मतदान झाल्यानंतर तुमची जी काही मस्ती चालते पैशाची, पहिलं भ्रष्टाचाराविरुद्ध लढताना तोंड आहे का तुम्हाला? कारण या सरकारची जी काही ख्याती झालेली आहे खोके सरकार, ही खोके सरकार त्या खोक्यातनं पहिलं बाहेर या आणि मग भ्रष्टाचाराशी लढा, मग भ्रष्टाचाराशी लढा. पण काही कामाचं बोलायचं नाही, मुद्द्याचं बोलायचं नाही. आज सुद्धा मी बातम्या थोड्याशा घेऊन आलो, हे ठाणे पालघर जिल्ह्यातील वेठबिगारीचा फास जिल्ह्यालाही 500 ते 1000 रुपयांना वेठबिगार म्हणून खरेदी करण्यात आल्याचे उघड झाले. मुली विकल्या जात आहेत, मुलं विकल्या जात आहेत आणि आमचे मुख्यमंत्री दिल्लीला फिरतं सरकार, फिरा, फिरण्याची सवयच झालेली आहे. सुरत, गुवाहाटी, गोवा, दिल्ली. म्हणजे माझ्यावरती जो आरोप केला जातो की घराबाहेर पडलेच नाही, कारण घराबाहेर पडू नका मीच सांगत होतो, पण तुम्ही फिरताय ना, मग तुम्ही फिरताना इतरांची घरं का उजाडतायत, का या मुली विकल्या जात आहेत, का शेतकरी आत्महत्या करतायत, शेतकऱ्यांसाठी घोषणा काय घोषणा करताय? जसा करोना हा एक रोग येऊन गेला, साथ येऊन गेली, तसंच आता म्हणतात जनावरातला करोना येतोय, लंपी. आणि तिकडे राजस्थानमध्ये वगैरे भाजप रस्त्यावरती उतरलंय, त्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी राहत नाहीत. महाराष्ट्रामध्ये तुम्ही जे गोमाता म्हणता त्या गोमाता नाही आहेत, त्या महाराष्ट्रातल्या गाई गुरांना बैलांना हा लंपी रोग होणार नाही आहे. ज्या गाईला ज्या बैलाला आत्ताच गेल्या 8-15 दिवसापूर्वी बैल पोळा झाला, शेतकरी आपल्या कुटुंबातला एक सदस्य मानतो, त्यांच्यासाठी तुम्ही काय करतायत? कुठे आरोग्यमंत्री आहेत, आणखीन कोण वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत, आणखीन पशु वैद्यकीय कोण असतील, काय खातं नेमकं कोणाकडे, त्या खात्यात नेमकं काय आहे कोणालाच माहिती नाही, कसा कारभार चाललेला आहे. नुसतं शिवसेनेला बदनाम कर, शिवसेनेला खतम कर, सगळेजण एकत्र येत आहेत. मी 4 दिवसापूर्वी जेव्हा उपविभाग प्रमुखांची बैठक घेतली तेव्हा म्हटलं मी याच संधीची वाट बघत होतो, या सगळे एकत्र मिळून अंगावर या, तुम्हाला दाखवतो आसमान काय असतं ते दाखवतो. या एकत्र या, पण तुमच्या लक्षात मी एक आणून देतो की तुमची ताकद किती ही तुम्हाला कळलेली नाहीये, पण आपल्या विरोधकांना कळलेली आहे. केंद्रीय एजन्सीज त्याचा उपयोग करतायत, आपल्यातले काही गद्दार त्यांनी घेतलेले आहेत, मुन्नाभाई सोबत घेतलेला आहे, सगळे एकत्र घेत आहेत का? तर उद्धव ठाकरेला संपवा, ठाकरे घराणा संपवा, ठाकरे कुटुंब संपवा. हे ठाकरे कुटुंब आहे, संपवा, हे माझं ठाकरे कुटुंब आहे. यांच्या प्रत्येकामध्ये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये शिवसेना प्रमुख हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत. तुमची मनं मेलेली असतील पण माझ्या शिवसैनिकांची मनं मेलेली नाही आहेत, मनगट थिजलेली नाही आहेत, रक्त थिजलेलं नाही आहे. शिवसेना म्हणजे असं काही रस्त्यावर पडलेलं काही झुरळ किंवा ढेकूण नाही आहे, कोणी आला आणि चिरडून गेला. शिवसेनेच्या वाटेला यायचा प्रयत्न करू नका, केलाय पण मी सगळ्यांना शांत राहायचं आवाहन एवढ्यासाठी केलेलं आहे. पण जर का संघर्ष झाला, रक्तपात झाला, तर त्या गद्दारांमध्ये आणि आपल्यामध्ये होईल. गद्दार आहेत ते आणि गद्दाराच्या अंगामध्ये रक्त हे गद्दारीचंच असतं. पण रक्तपात हा शिवसैनिकांमध्ये होईल, कमळाबाईचे कपडे साफ राहतील, मला तो त्यांचा डाव साधायचा नाहीये. आणि रक्त कसं असतं, आपण कुत्रा सगळ्यात इमानी प्राणी समजतो, नव्हे तो असतोच. कुत्र्याचं रक्त हे जोपर्यंत कुत्र्याच्या अंगात असतं तोपर्यंत त्याच्यामध्ये सुद्धा
एक निष्ठा असते, पण तेच रक्त जेव्हा गोचिड शोषून घेते तेव्हा गोचिडेला कधी आपण निष्ठावान नाही म्हणत. रक्त कुत्र्याचं असलं तरी कोणाच्या शरीरात आणि कोणत्या पद्धतीने गेलेलं आहे त्याच्यावरती रक्ताचा गुणधर्म ठरत असतो. आणि आजपर्यंत आपण जे मागे मी ऐकलं होतं एकदा तुकाराम महाराजांनी का ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं आहे, जरा ते कोणी नीट ज्यांचा अभ्यास असेल त्यांनी सांगावा, असं म्हटलंय की गायीच्या आचळाला लागलेली गोचिड सुद्धा दूध नाही तर ती रक्त पिते. तशा या गोचिडी होत्या, तशा या गोचिडी होत्या, गळून गेल्या बरं झालं, आणखीन रक्त शोषून 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 किती फुगल्या असत्या फुटल्या असत्या तरी यांची हाव सुटली नसती. आणि एका गोष्टीचं मला समाधान नक्कीच आहे की ढीकभर गद्दार सोबत असण्यापेक्षा मुठभर मर्द आणि निष्ठावान माझ्यासोबत असतील तर मला कशाची पर्वा नाही आहे. आणि ही लढाई आता आपल्याला जिंकायची आहे. जे देवेंद्र फडणवीस बोलले की त्यांच्या आयुष्यातली शेवटची निवडणूक होय, तुमच्या आयुष्यातली शेवटचीच निवडणूक आहे. मग तुम्ही विचार आपलं काय, मी म्हणेन आपल्या आयुष्यातली पहिली निवडणूक आहे असं समजून लढा. कारण मला आठवत आहे आशा भोसले आशाताईंचा एक इंटरव्ह्यू, एक मुलाखत मी पाहिलेली आणि त्या मुलाखतीत थांब रे, मुलाखतीमध्ये आशाताईनं विचारलं होतं की त्यांचं एक गाणं खूप लोकप्रिय झालेलं आहे, काही नवीन नाही, आशाताईंचं लताबाईंचं गाणं लोकप्रिय होणे काही नवीन गोष्ट नाही सांगत तुम्हाला. पण त्यांना प्रश्न विचारण्यात आला की आशाताई इतक्या वर्षानंतर सुद्धा तुमची गाणी लोकप्रिय होत आहेत, त्याचं रहस्य काय? आणि आशाताईने काय उत्तर दिलं हे फार महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे कामाला लागा. आशाताईने सांगितलं की मी आजपर्यंत किती गाणी गायली माझ्या लक्षात नाही, पण आज सुद्धा याही वयामध्ये जे गाणं माझ्यासमोर येतं ते माझ्या आयुष्यातलं पहिलं गाणं आहे, म्हणून मी मेहनत करते, म्हणून ते लोकांना आवडतं. तशीच ही आपल्या आयुष्यातली पहिली निवडणूक आहे. असं समजा आज आमच्याकडे काही नाही आहे, महापालिका तर आता बरखास्त झालेली आहे, नगरसेवक नाही आहेत, जे गेलेले आमदार ते आपले गेल्या निवडणुकीतच पडलेले आहेत, गेलेले खासदार गेल्या निवडणुकीतच पडले आहेत, तिकडे आपल्याला भगवा लावायचं आहे, नव्याने भगवा लावायचं आहे, लागा कामाला. डपकसाचलं होतं ते मोकळं झालेलं आहे आणि खडाळता झरा पुन्हा कामाला लागलेला आहे, तो झरा मला तुमच्यामध्ये बघायचा आहे. प्रत्येक शाखा शिवसेनेची शाखा, जे मी म्हटलं शिवसेना म्हणजे विश्वास हिंमत विकास, मला प्रत्येक शाखा ही उघडी असलीच पाहिजे आणि त्या शाखेमध्ये आपले गटप्रमुख हे असलेच पाहिजे. आणि गटप्रमुखांनी शिवसेनेची कामं, ही जी कामं आपण पाठी दाखवतो ही नुसती एक झलक आहे, अनेक कामं आपण केलेली आहे त्याची सुद्धा एक पुस्तिका मी तुम्हाला सगळ्यांना देणार आहे. कारण 2012 साली आपण नुसतं 2 शब्दावरती जिंकलो होतो, करून दाखवलं करून दाखवलं, लोक चाट पडले, अरे हो हे झालेलं आहे, हे झालेलं आहे, हे केलेलं आहे. 2017 साली सुद्धा आपण तेच केलं की हे तुम्हाला माहिती आहे का. आणि आत्ता सुद्धा माझं तेच म्हणणं आहे, जे बोलतो ते आम्ही करतो आणि ते करून दाखवलेलं आहे, हे करून दाखवलेलं आहे लोकांना सांगायचं आहे आणि काय करून दाखवणार आहोत हे लोकांना सांगायचं आहे. आता पुढच्या आठवड्यात कदाचित पंतप्रधान येत आहेत म्हणे मुंबईमध्ये, म्हणजे यावेळेला लढाई कशी होणार आहे तुम्ही विचार घ्या. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी स्वतः पंतप्रधान उतरत आहेत, केंद्रीय यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत, गृहमंत्री तर आहेतच, आपले गद्दार आहेतच, मुन्नाबाई आहेत, आणखीन कोणी आहेत, सगळे एकत्र येऊन शिवसेनेवरती तुटून पडणार आहेत. मर्द असतो तो याच लढाईची वाट बघत असतो आणि आम्ही त्याच लढाईची वाट बघतो. आणि म्हणून तुम्हाला मी विचारतोय, जे वातावरण आहे हे वातावरण बघून तुम्ही घाबरलेले आहात का? नुसतं हम तुम आगे बढो हम तुम्हारे साथ नाही, तर काही काळ तरी संघर्षाच्या वाटेवर चालण्याची तुमच्यात तयारी आणि हिंमत आहे का? आपल्याला जमीन दाखवण्याला आसमान दाखवण्याची ताकद ही तुमच्यामध्ये आहे का? जरा दोन्ही हात वर करून सांगा आणि दृश्य दाखवा. या हाताशी लढाई करायचे त्यांना, आणि म्हणून मी आज त्यांना आव्हान देतो, अमित शहांना आव्हान देतोय,
तुमचे कोणतेही डावपेच आता यशस्वी होणार नाहीत. तुम्ही हिंदू मुसलमान करून बघा, आज मुस्लिम लोक सुद्धा शिवसेनेसोबत आहेत. तुम्ही हिंदूंमध्ये मराठी अमराठी असा भेदभाव करून बघा, आज अमराठी माणसं सुद्धा आमच्या सोबत आहेत. गुजराती आहेत, उत्तर प्रदेशचे आहेत, सगळे आहेत. कारण कोरोनाच्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून मी कोणताही भेदभाव न करता या सगळ्यांचे प्राण वाचवलेले आहेत. 92-93 साली सुद्धा देशद्रोहींनी थैमान घातलं होतं. त्याही वेळेला कित्येक माझ्या शिवसैनिकांनी दर्ग्याचं सुद्धा रक्षण केलेलं आहे. कारण हीच तर आमच्या शिवाजी महाराजांची शिकवण आहे, हीच तर माझ्या आजोबांची आणि माझ्या वडिलांची शिकवण आहे. केवळ मतं मिळावीत म्हणून नाही, पण तरीही शिवसेना प्रमुखांनी सगळे मुसलमान गद्दार आहेत, देशद्रोही आहेत असं म्हटलेलं नाही. आज शिवसेना म्हणजे काय, शिवसेनेचं हिंदुत्व म्हणजे काय हे त्यांना सुद्धा कळतंय. म्हणून ते सुद्धा आमच्या सोबत आहेत. अमराठी आमच्या सोबत आहेत, गुजराती आमच्या सोबत आहेत, उत्तर भारतीय मराठी तर आहेच आहे. पण तुमची ती जी काय शहानीती आहे, ह्याच्यावरती मी दसऱ्यामध्ये सुद्धा बोलणार आहे की तोडा फोडा आणि राज्य करा, यशस्वी होणार नाही. मराठी माणसांमध्ये फूट पडणं शक्य नाही, हिंदूंमध्ये फूट पडणं शक्य नाही, हिंदू मुसलमान भेदभाव होणं शक्य नाही. आणि म्हणून मी अमित शहांना आव्हान देतोय, तुमचे चेले चपाटी इकडे जे बसलेले आहेत ना, त्यांना सांगा हिंमत असेल तर मुंबई महापालिका निवडणूक महिन्याभरात घेऊन दाखवा. आणि त्याहून पुढे हिंमत असेल तर त्याच वेळेला महाराष्ट्राची विधानसभेची पण निवडणूक लावून दाखवा. कुस्ती आम्हाला सुद्धा येते, आमची तर परंपरा तीच आहे. बघू कोणाच्या पाठीला कोण माती लावतं ते. हिंमत असेल तर या समोर. पण आजपासून तुम्ही सुद्धा जागते राहा. ज्या मध्ये मध्ये बातम्या येत आहेत की शिवसेनेचे काही नगरसेवक जाणार, जा आत्ता निघून जा, दार उघडा आणि निघून जा. हेच मी आमदारांच्या सोबत केलं होतं. ज्या वेळेला हे गद्दार सुरतेकडे पळत होते तेव्हा 30-40 आमदार माझ्यासोबत सुद्धा वर्षावरती बसले होते. मी सुद्धा त्यांना डांबून ठेवू शकत असतो, पण विकली गेलेली माणसं ही माझी म्हणून किती काळ मी ठेवू शकतो. ज्यांनी इमान विकलेलं आहे की बेईमान माणसं इमानदारीचा बुरखा घालून किती काळ माझ्यासोबत राहतील. मी त्यांना सांगितलं दारं उघडी आहेत, कारणं सांगू नका, जा निघून जा, गेट आउट. तेच मी आज सांगतोय, एक सुद्धा माणूस जर फुटायचा असता तर आजपर्यंत फुटला असता, फुटला असता. पण एवढी गच्च गर्दी करून एवढी इकडे का बसलेला आहे, कारण हे बुडबुडे हे जास्त काळ टिकत नाही. आजपर्यंत काही शिवसेना पहिल्यांदा फुटल्या अशातला भाग नाही. ज्यांनी फोडली ते संपले, मोठे झालेले केले, पण मोठे करणारे माझ्यासोबत राहिलेले आहेत. आणि म्हणून ही लढाई, या लढाईची वाट घाबरून जाण्यासारखी परिस्थिती अजिबात नाही आहे. मी तर म्हणेन आपल्या आयुष्यात मिळालेली एक सुवर्ण संधी आहे. बाळासाहेबांना अभिमान वाटला पाहिजे की अरे मी उभा केलेला शिवसैनिक हा मर्द आहे, आणि बाहेरून कोणी किती जरी आले तरी त्यांना हरवल्याशिवाय तो राहत नाही हा विश्वास. आणि उद्याच्या मुंबईच्या विजयाची जबाबदारी तुमच्यावर सोपवून तूर्त मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे